उजदराच्या मुद्द्यावर आता स्वाभिमानी शेतकरी संघटना प्रचंड आक्रमक होताना दिसते. आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरमधल्या साखर सहसंचालक कार्यालयावर आंदोलन झालं. ऊसाचा गाळा हंगाम सुरू होऊन महिना उलटला. अनेक साखर कारखान्यांनी FRP प्रमाणे शेतकऱ्यांना पैसे दिलेले नाहीत, त्यामुळे अशा संबंधित साखर कारखान्यांवर फौजदारी कारवाई करा या मागणी करता स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं साखर सहसंचालक कार्यालयावर आंदोलन केलं. येत्या 7 दिवसात पैसे दिले नाही तर फौजदारी कारवाई करू अशी असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं दिला. नव्या सरकारनं तातडीनं परचेस टॅक्स माफ मळीवरचं निर्बंध हटवलं आणि पॅकेज मागण्याचा निर्णय घेतला आणि ऊस दर नियामक बोर्डाची स्थापना केली आणि आंदोलकावरचं गुन्हं मागं काढून घेण्याचा चांगला निर्णय या सरकारनं घेतला. परंतु आज प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या खिशात पैसे जाण्याचा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि त्याच्यावर कणखर भूमिका ही महाराष्ट्र शासनाला घ्यावी लागेल आणि जर सरकार घेणार नसेल तर शेतकऱ्याला रस्त्यावरती उतरून मग लढावं लागेल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.